बोटनेक ब्लाउज म्हणलं की मुंडा किती घ्यायचा किंवा मग हे किती घ्यायचं, शोल्डर किती घ्यायचं, ह्या सगळे प्रॉब्लेम्स येत असतात, तर त्याचं सोल्युशन मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे रेणुका, स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता इथे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता असं सरळ टाकले आणि त्याच्यानंतर त्याची जी 32 साईजचं हा ब्लाऊज आहे. परंतु तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता, कारण कुठल्या गोष्टीचं किती शोल्डर घ्यायचं किंवा किती मुंडा घ्यायचा याचं मी दाखवलं आहे. तर मी मागच्या साईडचं घेतलं आहे उंची 12.5 इंच आणि पुढच्या साईडची घेतली आहे 13 इंच. एक 1/2 इंच पुढच्या साईडचा मी जास्त घेतला आहे इथं, कारण प्रिन्स कट ब्लाऊज आहे, याला पुढचं जास्त काही लागत नाही. कटोरी जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवतो तेव्हा जास्त पुढच्या साईडनं लागतं, त्यामुळं मग मी इथल्या साईडनं एकदम व्यवस्थित असं 1/2 इंच जास्त घेतले. पाठीमागच्या साईडने 12.5 इंच आणि पुढच्या साईडने 13 इंच असं घेतले. तर शोल्डर किती घ्यायचं किंवा मुंडा किती घ्यायचं हे सगळं सांगणार आहे. बोटनेक ब्लाऊज आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जे आपली गळ्याची रुंदी आहे त्याची 4 इंच घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डरचं माप 14 आहे, तर त्यातलं आपल्याला अर्धं करायचं आहे, 7 येतं. जर तुमचं 15 असेल तर 7.5 असं घ्यायचं आहे आणि कम्प्लीट तेवढंच घ्यायचं आहे, जास्त कमी करायचं नाही आहे याच्या बाबतीत. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी 7 घेतले आणि गळ्यांची रुंदी जी आहे ती आहे 4 इंच. अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घेऊ शकता. तर दोन्हीमधला अंतर हा 3 इंच येतो. 2 इंचला अंतरचं काही नसतं, कारण जेवढं लागतं आपल्याला तेवढं तुम्ही घेऊ शकता. हवं तर तुम्ही 4.5 किंवा 5 पण घेऊ शकता. तर इथे व्यवस्थित 4 नॉर्मल असतं ते तुम्ही घेतले. आता इथे मी तुम्हाला दाखवलं आहे की गळ्याचा माप जो आपण घ्यायचा असतो तो मागच्या साईडचा आहे, तो आहे 3 इंच. 3 इंच मी मागच्या साईडनं असा माप घेतला आणि एकदम तिरका जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गळा करायचा आहे. एकदम असा गोल राऊंडमध्ये करायचा नाही. याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ काढला आहे, तर व्हिडिओ त्याच्यासाठी आजचा नाही आहे, परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी थोडंसं ते पण दाखवलं आहे. तर इथे गळ्याचा माप जो आपण मुंड्याचा माप घेत असताना 6.5 इंच घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही 7 इंच जे तुमचं शोल्डरचं माप असतं त्यातला अर्धा तुम्ही घेऊ शकता. जर जास्त कोणी जाड वगैरे असेल, 32 साईजपेक्षा जर मोठे साईज असतील तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. परंतु इथे येऊन जातं हे 6.5 इंच जरी घेतलं तरी व्यवस्थित बसतं, त्यामुळे मग मी 1/2 इंच कमी केले, त्यातनं 6.5 इंच घेतले. हवं तर तुम्ही 7 इंच जरी घेतलं तरी चालतं, परंतु शक्यतो 6.5 1/2 इंच कमी. जी तुमचं शोल्डर असेल समजा 14 आहे तर त्यातलं 1/2 आहे 7, तर तुम्ही इतकं घेऊ शकता. मुंडा पण तेवढाच घ्यायचा आहे आणि शोल्डर जे असतं ते आपलं तेच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा गळ्याचा माप घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असतं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.